नमस्कार मित्रांनो एम पी एस सी महापरीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तलाठी परीक्षेकरिता जाताना ज्या काही प्रिकॉशन्स किंवा ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसे तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये जासाल व एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर कोणत्या गोष्टी करायच्या कशाप्रकारे प्रश्नांची उत्तरे द्यायचे तसेच ऑप्शन एलिमिनेशन म्हणजे काय व तिचा उपयोग करून कशा प्रकारे चांगला स्कोन मिळवता येऊ शकतो हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे तुमची मानसिकता व इतर काही गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत त्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन इलिमिनेशन मेथडचा वापर कसा करायचा हे प्रॅक्टिकली आपण काय उदाहरणाद्वारे बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा नक्कीच तुमचा यामुळे फायदा होईल तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो आता पेपरला जाण्या अगोदर आता प्रवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या फार लहान गोष्टी असतात पण तुमच्या एक्झाममध्ये फार मोठा इम्पॅक्ट किंवा परिणाम या गोष्टी घडून आणतात तुम्हाला जर समजा तुमच्या एक्झामचं सेंटर किंवा शहर हे चार ते पाच तास इतक्या लांबीवर असलं तर कृपया एक दिवस पहिलेच त्या शहरात तुम्ही जावं म्हणजेच काय मित्रांनो वेळेवर होणारी दगदग इथे कमी होईल तुमचा मानसिकता शांत राहील रिलॅक्स राहील तुमची झोप चांगल्या प्रकारे होईल आणि झोप चांगली झाली म्हणजे तुमचा मूडसुद्धा चांगला राहील त्यामुळे तुम्ही एक्झाममध्ये परफॉर्मन्स चांगला देऊ शकाल तर मित्रांनो आता दुसरी गोष्ट तुमचा जर दुसऱ्या शहरामध्ये एक्झाम असेल तर तुम्ही काय करता त्याच सेंटरच्या आजूबाजूला एक दोन तास आधी जाता आणि तिथे काहीतरी खाण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तुम्हाला जिबीला आवडेल अशा गोष्टी चटपटीत गोष्टी तेलकट गोष्टी उघड्यावरचं खाद्य खाणं टाळा तुम्हाला एखाद्या शहरामध्ये तुम्ही एक्झामला गेले तर तुमचं सर्वात मोठी प्रायोरिटी आहे तुम्हाला परीक्षा देणं एक्झाम देणं खाणं हे तुमची प्रायोरिटी नाही आहे पण खाणं आवश्यक असते मग करायचं काय तुम्ही जर घरून निघालात तर घरून एखादा डब्बा घेऊन जा जर तुम्ही रूममध्ये राहत असाल हॉस्टेलमध्ये राहत असाल तर तुम्ही काहीही गोष्ट असे खाद्यपदार्थ जे एक दोन दिवस टिकेल आणि तुम्हाला पौष्टिक आणि तुम्हाला शरीरासाठी चांगला आहे अशा गोष्टी तुम्ही खायला सोबत घ्या एक्झाम्पल एखाद्या बिस्किटचा पुडा किंवा तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही पेन खजूर किंवा डेट्स वगैरे तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता शेंगदाणे वगैरे सुद्धा तुम्ही सोबत घेऊ शकता याला तुम्ही लाजू नका मित्रांनो तुम्हाला सर्वात मोठी प्रायोरिटी आहे एक्झाम देणं त्यासाठी तुमचं शरीर तुमचं मन चांगलं असणे आवश्यक आहे ते तुम्ही स्वास्थ्य ठेवा त्याकरिता त्या गोष्टी तुम्हाला सांगित आहे पुढची गोष्ट तुम्हाला एक्झाम सेंटरवर खूप आधी पोहोचायचं आहे म्हणजे कमीत कमी तुम्हाला फॉर एक्झाम्पल तुमची एंट्रीची वेळ असेल साडेआठ वाजता तुम्हाला कमीत कमी साडेसातपर्यंत तिथे पोहोचायचं आहे एक तास आधी पोहोचलं तरी कोणताही प्रकारचं नुकसान नाही मित्रांनो त्या एक तासामध्ये तुम्हाला रिलॅक्स शांत राहायचंय तुमची मानसिकता पॉझिटिव्ह ठेवायची आहे कुठल्याही प्रकारचा प्रवास किंवा दगदग त्या एक तासामध्ये होणार नाही त्यामुळे तुमचं मन शांत राहील किंवा होतं काय मित्रांनो बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात जर तुम्हाला एंट्रीची वेळ साडेआठ ते साडेनऊ दिली आणि तुमची एकदम दहा वाजता आहे तर मुलं काय करतात हुशारी यामध्ये तर मुलं यामध्ये घरूनच साडेआठ वाजता निघतात तर होतं का यामुळे ते दगदग करतील आणि एक्झाम सेंटरला वीस मिनटं अर्धा तास आधी पोहोचतील त्यामुळे ते त्यांचं शरीर थकलेलं असतं दगदग झालेली असते आणि मेंदू सुद्धा थकलेला ते असतो त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स थोडाफार प्रकार घसरतो त्यामुळे मित्रांनो अशा गोष्टी टाळा ता, एक तास दीड तास आधी त्या ठिकाणी पोहोचा रिलॅक्स राहा नंतर मित्रांनो पुढची गोष्ट सेंटरमध्ये पॉवरनॅप घ्या आता पॉवरनॅप म्हणजे काय लक्षात घ्या तुम्हाला जर एक्झाम फॉर एक्झाम्पल देत आहे मी तुम्हाला दहा ते बारा एक्झाम आहे तर साडेआठला तुमची एंट्री आहे तर काय करा साडेआठला एंट्री करा के? नंतर एंट्री केल्यानंतर तुमची जी फॉर्मॅलिटी आहे तुमचं आय डी व्हेरिफिकेशन वगैरे करा त्यानंतर मित्रांनो तुम्ही तिथे पॉवर पावरनॅपचा अर्थ काय पंधरा वीस मिनटं तिथे एखादी झोप घ्यायची मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल देतो समजा एखादी दे गाडी आहे ती कंटिन्यू चार तास चालवली तर चार तास चालल्यानंतर ती इंजिन गरम होतं तिथे इंजिन गरम झाल्यामुळे ते गाडीचा गाड परफॉर्मन्स थोडा घसरतो सेम गोष्ट आपल्या मेंदूलाही लागू होते त्यामुळे करायचं काय अर्धा तास आराम द्या आराम दिल्यानंतर जो ताजेतवानेपणा ता फ्रेशनेस येतो किंवा पॉझिटिव्हिटी येते ती तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा करून देईल मित्रांनो पॉवर ॲपला ऑप्शन म्हणजे तुम्ही मेडिटेशनसुद्धा करू शकता मेडिटेशन खूप सारे प्रकार आहेत त्या प्रकार असा आहे की लक्षात घ्या तुम्हाला तुमचा श्वास याला कंट्रोल करायचं नियंत्रणात आणायचं आहे आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेंदूमध्ये असंख्य थॉट्स येत असतात तो तुमच्या मेंदूला थक थकवा देतो तर करायचं काय ते थॉट्स मला कमी कमी करत जायचं आहे आता हा मेडिटेशनचा प्रकार तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला नक्कीच या प्रकारचे मेडिटेशन तुम्हाला मिळतील थॉट्स कमी झाल्यानंतर तुमचा मेंदू शांत होईल आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल हेच कॉन्सन्ट्रेशन पुढे दोन तास तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये पॉझिटिव्हिटी व स्कोरमध्ये नक्की तुम्हाला दिसून येईल तर मित्रांनो पुढची गोष्ट अतिशय महत्त्वाची स्लाईड तुमच्याकरिता आणि एक गोल्डन चान्स आहे किंवा संधी आहे ती म्हणजे मित्रांनो या तलाठी एक्झाममध्ये तुम्हाला निगेटिव्ह किंवा ऋणात्मक गुण नाही आहे म्हणजेच मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मित्रांनो याचा फायदा तुम्ही घेऊ शकता आणि ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत नाही अशा प्रश्नांचा गेसवर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता आता त्याकरिता तुम्हाला एक मेथड सांगतो ती म्हणजे ऑप्शन इलिमिनेशन मेथड ती आपण पुढे लगेच प्रॅक्टिकली बघणार आहोत उदाहरणासहित तर मित्रांनो तुम्हाला शंभरपैकी शंभर प्रश्न सॉल्व करायचे आहे पण आता यामध्ये पण आहे फार मोठा पण आहे तो काय लक्षात घ्या मित्रांनो हा पण काय आहे आपण आता इथे समजून घेऊयात लक्षात घ्या तुमच्याकडे शंभर प्रश्न आहे आणि ते, तुम ते सोडवण्याकरिता तुम्हाला दोन तास इतका मोठा वेळ आहे म्हणजेच काय एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला केवळ शंभर प्रश्न सॉल्व करायचे आता त्यामध्ये पण सुद्धा एक चांगली बातमी आहे ती म्हणजे काय मराठी या विषयात जर समजा पंचवीस 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 पंच म्हणजेच काय मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता या चार विषयावर पंचवीस पंचवीसच्या पॅटर्नने प्रश्न विचारलेत तर तुम्हाला मराठीचे पंचवीस प्रश्न आणि सामान्य ज्ञान या विषयाचे पंचवीस प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जास्तीत जास्त प्रत्येकी दहा किंवा पंधरा मिनटं लागतील म्हणजे तुम्हाला खूप सारा वेळ वाचेल गणित आणि इंग्रजी या विषयाकरिता आता मित्रांनो गण्यक्रम ठरवायचा आहे म्हणजेच काय पेपर सुरू होण्या अगोदर तुमचा आवडता विषय कोणता किंवा जो सोपा विषय जातो तो आधी हेरायचा आहे किंवा तो आधी सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला पेपर सॉल्व करायचा मित्रांनो आपला बेसिक काय आहे की सर्वात अगोदर सोपा विषय सोडवायचा तो म्हणजे मराठी त्यानंतर सामान्य ज्ञान याला वेळ कमी लागतो व जास्त त्यामुळे हा सब्जेक्ट लगेच सोडवायचा आता त्यानंतर तुम्ही गणित सुद्धा सोडवू शकता किंवा इंग्रजी सोडू शकता आता गणित आणि इंग्रजी यांचा क्रम मे बी चेंज होऊ शकतो काही लोकांना गणित सोपं जातं काही लोकांना इंग्रजी सोपं जातं तर त्यांच्यानुसार ते ते फॉलो करावं मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला शंभर प्रश्न सॉल्व करायचे आहेत तर मित्रांनो नक्कीच ते प्रश्न सॉल्व करा पण शंभर प्रश्न सॉल्व करायचे म्हणून सॉल्व्ह करू नका परीक्षेचं गांभीर्य लक्षात ठेवा आणि जेवढे प्रश्न तुम्हाला ॲक्युरेट करेक्ट किंवा बरोबर येतात आधी सर्वात आधी सोडवायचे त्याला प्राधान्यक्रम पहिला आहे एवढं सर्व झाल्यानंतर जर तुमच्याकडे वेळ उरला तर तुम्हाला जे प्रश्नांची उत्तरे येत नाहीत ती आपल्याला उत्तरेसुद्धा द्यायची आहेत कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही आहे पण पहिला प्राधान्यक्रम आहे की प्रश्नांची उत्तरे आपल्याला आली पाहिजे किंवा ती गेस झाली पाहिजे किंवा ऑप्शन इलिमिनेशन मेथडद्वारे ती आपण काढू शकलो पाहिजे त्याच्यावर जास्त भर द्यायचा कारण याच्या थ्रू तुमचा स्कोर वाढेल फक्त तुम्ही आंधी धुंदी महात्मा गांधी फक्त डोळे बंद करून कुठल्याही कुठल्याही प्रकारचे थुक्के मारत बसाल तर तुम्हाला स्कोर जास्त वाढणार नाही तुम्हाला एक लॉजिक लावायला लागेल एखाद्या न येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता ते लॉजिक कसं लावायचं आपण पुढेच याच व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली बघणार आहोत तर मित्रांनो त्या अगोदर काही महत्त्वाच्या टिप्स आहे या टिप्सचा वापर करून तुम्ही एक्झाम चालू झाल्यावर पाच ते दहा मिनटं वाचवू शकता इतरांपेक्षा हेच पाच दहा मिनटं तुम्ही पाच ते सहा प्रश्न सोडवण्याकरिता वापर करू शकता तर पहिली टिप लक्षात घ्या मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणता विषय आधी सोडवायचा आहे पेपरमध्ये ते आधी प्राधान्यक्रम ठरवायचं आहे आता मी सांगितल्याप्रमाणे मराठी आधी सोडवा त्यानंतर तुम्ही सामान्य ज्ञान हा विषय सोडवू शकता त्यानंतर गणित त्यान किंवा इंग्रजी यापैकी कि जो सोपा वाटतो तो आधी सोडवा म्हणजेच काय शंभर प्रश्नांपैकी तुमच्या एका तासामध्ये जवळपास साठ सत्तर प्रश्न सहज सोडवता येतील आता दुसरी टिप बघा मित्रांनो आता जे प्रश्न वाचायला लेंदी आहेत म्हणजे एक दोन तीन चार ओळीमध्ये असे प्रश्न दिलेले आहेत किंवा त्यांचे ऑप्शन मल्टिपल ऑप्शन आहेत किंवा मोठे मोठे ऑप्शन आहेत त्यांना डायरेक्टली वाचूच नका प्रश्नाचं उत्तर यो किंवा ना यो सुरुवातीला तुम्हाला असे प्रश्न तुमच्या नजरेस पडले त्याला लगेच स्किप करा लगेच पुढचा प्रश्न घ्या तो वाचायला सुरुवात करा आता असे प्रश्न स्किप केल्यामुळे होणार काय तुम्हाला सुरुवातीला बराचसा वेळ मिळेल आणि जे कठीण किंवा मोठे मोठे प्रश्न आहेत ते शेवटी सोडवायचे त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी तुमच्या मेंदूमध्ये राहील कारण तुम्ही फार कमी वेळामध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल मराठी आणि जीएस हे प्रश्न तुम्ही पंधरा वीस मिनिटांमध्ये चाळीस एक प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता त्यामुळे मित्रांनो तुमच्या मेंदूला ऊर्जा मिळेल व तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करण्यास तुमचा मेंदू वापरू शकता आता तिसरी टीप मित्रांनो जे प्रश्न वाचलात आणि त्या वा वाचलेल्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कळलंच नाही किंवा येत नसेल लगेच तो प्रश्न स्किप करा त्याच्यावर जास्त वेळ घालवायचा नाही प्रश्न वाचला उत्तर नाही कळलं स्किप करा आपण शेवटी बघू त्याला त्यानंतर चौथी टीप आहे मित्रांनो ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येतात पण ती उत्तरे काढायला थोडा वेळ जास्त लागत आहे असे प्रश्नसुद्धा तुम्हाला स्किप करायचे आहे तुम्हाला सुरुवातीला करायचं काय जेवढे छोटे छोटे प्रश्न आहे जेवढे सोपे सोपे प्रश्न आहे त्याला स्पीडली वाचायचंय उत्तर द्यायचं आहे वाचायचं उत्तर द्यायचं असं करता करता तुम्हाला समोर जायचं आहे म्हणजेच काय कमी वेळामध्ये जास्त प्रश्न ॲक्युरेटली सॉल्व करायचे पहिल्यांदा आणि जेव्हा शेवटी शेवटी तुम्ही राहू म्हणजे शेवटच्या अर्धा तासामध्ये तुमच्याकडे वीस एक प्रश्न न येणारे प्रश्न राहतील त्याला आपण ऑप्शन इलिमिनेशनद्वारे सॉल्व्ह करायचं आहे आता मित्रांनो मित्रा आता बघूया आपण ऑप्शन इलिमिनेशन मेथडचा उपयोग कसा करायचा आता त्यामध्ये जे उदाहरणं घेतलेली आहे ते आपलं पुस्तक मेगावरती सर्व प्रश्नसंच यामधील उदाहरणे घेतलेली आहेत तर मित्रांनो ही उदाहरणे जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याची पी डी एफ या पुस्तकाच्या पहिल्या दोन प्रश्नसंचांची पी डी एफ याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्ही ते दोन प्रश्नसंच डाउनलोड करू शकता आणि ते तुम्ही स्वतः घरी सॉल्व्ह करू शकता वेळ आणि विषयानुसार आता मित्रांनो ऑप्शन एजमिनिशन मेथडचा प्रॅक्टिकली वापर कसा करायचा हे आपण इथे बघूया आता बघूया पुढील काही प्रश्न एकतीस प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील राज्य महिला आयोगाचे पदसिद्ध सदस्य कोण असतात तर मित्रांनो आपला सदस्य विचारलेला आहे तर अतिशय साध्या गेसवरने तुम्ही याचं उत्तर काढू शकता आता पहिली गोष्ट पहिलं ऑप्शन बघा पोलीस महासंचालक ठीक आहे हे असू शकतात आणि मुख्यमंत्री आणि राज्यपाल आता एकतर ते अध्यक्ष असू शकतात पण सदस्य कधीच नसणार त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे कट कर झालं कारण मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे राज्याचे सर्वोच्च पदाधिकारी आहे त्यामुळे एखाद्या राज्य महिला आयोगाचे ते सदस्य कधीच नसणार त्यामुळे ब आणि क हे चुकीचं आहे आता ड भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी हो एखादा आय ए एस वगैरे या ठिकाणी सदस्य असू शकतो आता महिला आयोग म्हणजे गुन्ह्यासंबंधी ही गोष्ट आहे तर गुन्ह्यामध्ये सर्वात जास्त पुरुषांचा सहभाग असतो गुन्हे सोडण्याकरिता त्यामुळे याचं अ हे आपण गेसवर करू शकतो अशा प्रकारे तुम्ही विचार करा तुम्हाला अँसर नक्कीच आपडेल यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावी लागेल बत्तीसावा प्रश्न बघूया मित्रांनो खालील ग्रहापैकी एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता सगळ्यात जास्त वेळ हा ग्रह कोणता ओके आता विचारलं काय प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सर्वात जास्त वेळ घेणारा ग्रह आता तुम्हाला एक कॉमन सेन्स माहीत आहे ऑप्शन ए प्लूटो हा ग्रहच नाही आहे त्यामुळे तो लगेच कटला आता शुक्र पृथ्वी आणि गुरु हे तीनमध्ये तुम्ही कन्फ्यूज आहे तुम्हाला योग्य आन्सर माहीत नाही पण मित्रांनो ना तुम्हाला जर माहीत असेल की गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे तर तुम्ही याचा ॲन्सर देऊ शकता पण मित्रांनो ना हरकत नाही असं पकड़ा तुम्हाला तीसुद्धा माहिती नाही आहे तरीसुद्धा तुमचे अॅन्सर करेक्ट होण्याचे चान्सेस वन बाय थ्री आहे म्हणजेच तुमचे उत्तर करेक्ट होण्याचे चान्सेस वाढलेले आहे त्यामुळे तुम्ही तीनपैकी कुठलेही काही अँसर देऊ शकता ओके नेक्स्ट प्रश्न तेहतीसावा जलमार्ग रिक्मी जागा आणि रिक्म जागा या दोन ठिकाणादरम्यान लक्झरी क्रूज अंगारिया सुरू करण्यात आली ओके आता तुम्हाला याचंही अॅन्सर माहीत नाही आहे पण आता एक कॉमन सेन्स आहे मित्रांनो तुम्हाला जलमार्ग आता जलमार्ग विचारले मित्रांनो तर लक्षात घ्या यामध्ये पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा समुद्र वगैरे नाही आहे त्यामुळे ड हे अँसर राहू शकत नाही आता कलकत्ता हुगळी हे असू शकतं आणि मुंबई गोवा हे सुद्धा असू शकतं आणि गोवा मंगलोर हे सुद्धा असू शकतं त्यामुळे तीनपैकी एक ॲन्सर तुम्ही या ठिकाणी देऊ शकता पण ऑप्शन ड नाही हे तुम्ही ॲक्युरेटली सांगू शकता आता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसताना तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून तुमची उत्तराची शक्यता वाढवू शकता आता चौतीस क्रमांकाचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही संबंधित नाही म्हणजे खालीलपैकी एक ऑप्शन चुकीचं आहे ओके आता कुचीपुडी लावणी तमाशा आणि पोवाडा तुम्ही लॉजिक लावू शकता मित्रांनो लावणी तमाशा हे तुम्ही वारंवार वा ऐकलं असेल आणि पोवाडासुद्धा ऐकलं असेल कुचीपुडी तुमच्या ऐकण्यामध्ये नाही आहे त्यामुळे तुम्ही याचा ॲन्सर सहजली देऊ शकता क्रमांक एक हे त्याचा अँसर राहील आता पस्तीसावा प्रश्न बघूया मित्रांनो खाली उल्लेख केलेल्या रोगापैकी कोणता रोग लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो ओके आपल्याला असा रोग बघायचा जो लसीकरणाद्वारे प्रतिबंधित केला जाऊ शकतो आणि ओके विदाऊट नॉलेज आपण याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू आता मित्रांनो तुम्हाला एवढंच माहीत आहे एड्स हा भयानक रोग आहे आणि याचं आतापर्यंत कुठलीही लस शोधण्यात आलेली नाही तरी तुम्हाला असणे आवश्यक आहे त्यामुळे ऑप्शन अकटलं आता कर्करोग मधुमेह आणि यकृत दाह हे तीन ऑप्शन आहे यामध्ये आता तुम्हाला तुमच्या घरच्या आजूबाजूचे लोक किंवा तुमचे नातेवाईक तुमचे मित्र किंवा पिक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला कळायला पाहिजे किंवा लॉजिक लागायला हवं तरीसुद्धा मित्रांनो तुम्हाला तरीही कुठले लॉजिक नसेल तरीसुद्धा तुम्ही कॅन्सरसाठी कुठलेही रोग किंवा लस नाही आहे हे सुद्धा माहीत असणे साहजिक आहे आता मधुमेह किंवा दाह यापैकी कॅन्सर असणे आवश्यक आहे त्यामुळे वन बाय टू आणि वन बाय टू म्हणजे पन्नास टक्के चान्स आहे दोनपैकी कॅन्सर बरोबर असण्याचं चित किंवा पट असं प्रकारे तुम्ही करू शकता या ठिकाणी तुम्ही कुठलेही कॅन्सर द्या पन्नास टक्के चान्स राहतील ते अँसर करेक्ट होण्याचं आता मित्रांनो असं समजू नका की हे मित्र वर्क करत नाही मित्रांनो ना हे मित्र खूप चांगल्या प्रकारे वर्क करते तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसताना तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे मित्रांनो दोन गोष्टी आहे आता असं एक्झाम्पल घ्या तुम्ही शंभरपैकी तुमच्याकडे दहा किंवा पंधरा प्रश्न आहे ज्याचे उत्तर तुम्हाला माहीतच नाही आहे आता तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे तुम्ही डायरेक्टली त्याला कुठल्याही थोके मारून प्रकारचा उपयोग करून कुठलेही ऑप्शन सरळ देऊ शकता मित्रांनो याने होणार काय तुमची उत्तर करेक्ट याची प्रॉबिलिटी किती आहे वन बाय फोर पंचवीस टक्के कुठलीही उत्तर बरोबर असण्याची प्रॉबिलिटी किंवा शक्यता राहील पण मित्रांनो ऑप्शन इलेमिनेशनचा वापर केला तुम की तुमची शक्यता किंवा प्रॉब्बिलिटी वाढेल वन बाय फोरची प्रॉब्लिटी कट होऊन वन बाय थ्री किंवा वन बाय टू होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपतो तरी ज्या काही टिप्स सांगितल्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यावर नक्की विचार करा ज्या गोष्टी तुमच्या मेंदूला किंवा तुमच्या मनाला पटतील त्या नक्की अप्लाय करा यूज करा आणि त्याचे रिझल्ट काय येतात ते मला नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो या व्हिडिओ व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रश्न भाग एक आणि भाग दोन अष्टप्रधान मंडळ पेशवाई छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतुराव फुले करंट अफेअर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या सर्वचे सर्व व्हिडिओ आपलं चॅनल एम महापरीक्षा यावर उपलब्ध आहे तुम्ही चॅनलला ओपन करा प्लेलिस्टमध्ये जा त्यामध्ये तुम्हाला प्लेलिस्टनुसार सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील हे सर्वच्या सर्व व्हिडिओ तुम्ही या एक्झामकरिता चांगले व्हिडिओ बघावे म्हणजेच तुम्हाला एक्झाममध्ये यातील काही प्रश्न नक्की दिसतील व त्याचा तुम्हाला फायदा होईल तर मित्रांनो आपल्या चॅनल एमबीसी महापरीक्षा याद्वारे मेगा भरती सर्व प्रश्न संच हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि या पुस्तकातील प्रश्न आता आपण बघितलेला आहे तरी मित्रांनो या पुस्तकातील महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ती म्हणजे या पुस्तकामध्ये पंचवीस 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 असे चार विषयाचे शंभर प्रश्न सेट केलेले आहे प्रत्येक प्रश्नसंचारमध्ये आणि जेव्हा तुम्ही हा पेपर सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला प्रत्येक विषयांमध्ये पंचवीस पैकी जेवढे मार्क मिळतील तुम्हाला ते या ठिकाणी लिहायचे आहे आता या ठिकाणी लिहिल्यानंतर तसेच लागलेला वेळ सुद्धा लिहायचा आहे आता हे सर्व लिहिल्यानंतर तुम्हाला विषयानुसार कुठला विषय कमजोर आहे किंवा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे आणि कुठला विषय चांगला आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच कळेल म्हणजे तुम्ही त्या विषयावर जास्त फोकस करू शकाल अशा प्रकारे महाराष्ट्रातलं हे एकमेव पुस्तक आहे ज्यामध्ये ही सुविधा दिलेली आहे तर मित्रांनो आपल्या पुस्तकाचे पी डी एफ तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते नक्की डाउनलोड करा त्यामध्ये दोन प्रश्न संच आहेत ते सॉल्व करा म्हणजेच तुम्हाला प्रश्नाचा दर्जा कळेल जो की दर्जा दर्जाप्रमाणेच आहे तर मित्रांनो आपलं पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यावर तुम्ही ते विकत घेऊ शकता अत्यंत कमी दरामध्ये सध्या ते उपलब्ध आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा तसेच तुम्हाला काही प्रश्न असतील ते सुद्धा कळवा मित्रांनो यानंतर आपल्या चॅनल एम एस सी महा परीक्षा लगेच सबस्क्राईब करा बाजूला असलेला बेल किंवा घंटीचं ऐकन क्लिक करा जेणेकरून सर्वच्या सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळतील जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा एक्झाममध्ये डायरेक्टली होईल तर मित्रांनो तुम्हाला दोन तारीख ते सव्वीस तारीख यामध्ये जे काही प्रश्न विचारतील एक्झाममध्ये ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील तर मित्रांनो दोन तारीख ते सव्वीस तारीख यामध्ये ज्यांचे कोणाचे पेपर असतील त्यांनी कृपया आलेले प्रश्न नक्की मला व्हॉट्सअप करा त्याआधी नंबर आहे डबल सेवन नाईन एट टू वन एट टू फाय झिरो हाच नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करा आणि जे काही प्रश्न तुम्हाला विचारले ते खाली मला त्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करू शकता म्हणजेच काय त्यावर मी व्हिडिओ बनवून इतरांचा सुद्धा फायदा यामुळे होईल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना परीक्षेकरिता बेस्ट ऑफ लक पेपर चांगला सोडवा आणि पुन्हा लगेच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र